मंडळाला मारहाण, माफी मागून त्याने प्रकरण मिटले. थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली करणाऱ्या अभियंत्याला अपक्ष आमदाराने मारहाण केल्याची घटना घडली आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केली, त्यामुळे संतप्त कर्मचारी तक्रारीसाठी रामनगर पोलीस स्टेशनला गेल्याने प्रकरण आपल्या अंगलट आल्याचे कळताच आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित कर्मचाऱ्याची माफी मागितल्याने प्रकरण मिटले आहे. पुरी येथील एका ग्राहकाचे विजेचे बिल थकीत असताना महावितरणाचे अधिकारी लारूकर त्याच्या घरी वसुलीसाठी गेले होते. लारूकर यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे मदत मागितली. आमदारांनी सूर्याटोला येथील पॉवर हाऊस गाठत उपकार्यकारी अभियंता राजेश कंगले याला जाब विचारला. दरम्यान आमदारांनी चक्क उपकार्यकारी अभियंता राजेश कंगले यांना मारहाण केली. शासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच संपूर्ण कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आमदार विनोद अग्रवाल यांच्या असभ्य वर्तवणुकीचा संताप व्यक्त करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव आणि रात्रीच्या वेळी जमा होत असलेल्या कर्मचाऱ्यांचा जमाव लक्षात घेता पोलिसांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार नोंद केली. दरम्यान आमदारांनी पोलीस स्टेशन गाठत मारहाण झालेल्या अभियंत्याची माफी मागितल्याने उपकार्यकारी अभियंत्याने तक्रार मागे घेतली आहे. आमदार साहेबांनी वसुलीबद्दल आम्ही वसुली करायला गेलो असता कंज्युमरनी पैसे न दिल्यास आम्ही कारवाई केली होती. तर ते आमदार साहेब स्वतः ऑफिसला येऊन त्यांनी ऑफिस कार्यालयामध्ये मारहाण केली. हां, त्याच्यामुळे मग आम्ही सर्व प्रकरण पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली. पोलीस स्टेशनला तक्रार करायला आलो होतो, परंतु तिथं आमदार साहेबांनी स्वतः येऊन माफी मागून म्हणजे पुढे असं प्रकार होणार नाही आणि आम्हाला रिकव्हरीबद्दल सहकार्य करणार आणि पुढे असं कोणतीही घटना आम्ही होऊ देणार नाही. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.